नकली नोट छापकर मार्केट में चलाने वाले आरोपी इस बार नकली आरसी बनाकर चुराई गई गाड़ियां बेचने लगा है। मामला तब सामने आया जब आरोपी 27 वर्षीय आरोपी नीलेश राजू कड़वे द्वारा चुराई हुई बाइक की तलाश पुलिस कर रही थी। तहसील पुलिस स्टेशन की हद में एक मामला सामने आया है जिसमें आरोपी नीलेश राजू कड़वे चोरी की गाड़ियों की नकली आरसी बनाकर उसे बेच देता था। खास बात यह है कि वह उन गाड़ियों को गिरवी भी रखता था, फिर उन्हें चुरा लेता था। भांडा तब फूटा जब पुलिस ने संजय मांगलेकर की चोरी हुई गाड़ी की जांच कर रहे थे। जानकारी है कि आरोपी पहले नकली नोट घर में छापकर उसे बाजार में चलाता था। इस मामले में पुलिस ने उस पर कार्यवाही भी की थी। आरोपी इस मामले में जेल भी गया है। इसके बाद आरोपी नहीं रुका, वह छूटकर आने के बाद गाड़ियां चुराने लगा। चोरी की गाड़ी की जानकारी आरटीओ ऐप से निकालकर उसकी नकली आरसी बनाता था और फिर उसे बेचता था। आरोपी ने इस शहर के कई पुलिस स्टेशन की हद में घटनाओं को अंजाम दिया है। दिनांक 18 अप्रैल 2024 रोजी फिर्यादी संजय केशवराव मांगलेकर यांनी तहसील पोलीस स्टेशन इथे त्यांची MH 49BA 9984 पांढऱ्या रंगाची ऍक्टिवा गाडी जी त्यांनी त्यांच्या घरासमोर पार्क केली होती ती गाडी चोरीला गेल्याबाबतची तक्रार दिली होती। त्यावरून तहसील पोलीस स्टेशनला 265/24 त्याप्रमाणे वाहन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्हे तपास करत असताना आमच्या DB टीमला तपास पथकाला मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे नीलेश राजू कडबे राहणार समतानगर जरीपटका नागपूर 27 वर्ष याला ताब्यात घेतलं असता त्याच्या अंगझटकीमध्ये आमची जी गाडी चोरीला गेली होती आमच्या गुन्ह्यातील फिर्यादीची त्या गाडीची बनावट आरसी व चावी तसेच एक मोबाईल मिळून आला त्याची कसून चौकशी केली असता त्याच्या मोबाईलच्या तपासणी केली असता त्याच्या मोबाईलमध्ये आणखीन इतर ज्या आरसीचे फोटो मिळाले त्यावरून आरोपीकडे कुशलरित्या तपास केला असता तहसील पोलीस स्टेशन मधील अन्य एक दुसऱ्या CR 211/24 मधील पांढऱ्या रंगाची ऍक्टिवा गाडी तसेच इतर 6 पोलीस स्टेशनच्या अशा 8 चोरीच्या गाड्या आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या आहेत। आरोपी हा ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांची जी माहिती काढायचा आणि त्या गाड्यांचे डुप्लिकेट आरसी बनवायचा। आरोपी तो आरसी ज्या प्रिंटरच्या सहाय्याने बनवत होता तो प्रिंटर देखील आरोपीने निवेदन करून दिलेला आहे काढून तोही जप्त करण्यात आलेला आहे। आरोपीकडून सदर गुन्हे तपासकामी एकूण 8 गाड्या तसेच इस्टियन कंपनीचा जो प्रिंटर डुप्लिकेट आरसी बनवण्यासाठी तो वापरत होता तो जप्त करण्यात आलेला आहे। आतापर्यंत झालेल्या तपासात आरोपीची मोडस अशी लक्षात आलेली आहे की ज्या गाड्यांना चाव्या आहेत ज्या गाड्या चावी विसरलेल्या आहेत ग्राहक त्या गाड्या तो चोरायचा जेणेकरून त्या गाड्यांच्या चावीचा वापर करून गाडीच्या डिक्कीमध्ये वगैरे जे आरसी बुक वगैरे असतात त्याचंच तो डुप्लिकेशन करायचा व त्या गाड्या विकण्याचा प्रयत्न करायचा। त्या गाड्या गहाण ठेवायचा तो आणि सर्टन अमाऊंट घेऊन परत ती गाडी त्याच्याकडे असलेल्या चावीनी ज्याच्याकडे गहाण ठेवलेली आहे ती गाडी घेऊन जाईल। प्रथमदर्शनी आरोपीनी एम परिवहन जे ई चालांचं ॲप आहे त्याच्यावरून माहिती काढत असल्याचं सांगितलेलं आहे। ज्या वाहनाची त्याला आरसी बुक मिळत नव्हती त्याची तू त्यावर माहिती घे। सदर गुन्ह्यातल्या आरोपीवर यापूर्वी बनावट नोटाच्या प्रकरणात गुन्हा दाखल आहे तसेच एक वाहन चोरीचा पूर्वीचा एक गुन्हा दाखल आहे व सध्या तो कपिलनगर पोलीस स्टेशनच्या CR 147/24 गुन्ह्यात फरार होता। आरोपीचा यापूर्वीचा गुन्हा अभिलेख आहे। अखिलेश भारद्वाज के साथ प्रकाश श्रुंकलवार की रिपोर्ट।